दिव्यागरच्या समुद्रावर जाणाऱ्या मार्गावर हे विष्णूंचे दोन अवतार असलेले रूपनारायण व सुंदरनारायण हे लाल दगडातील अत्यंत सुंदर मंदिर आहे. ते 13व्या शतकात शिलाहार राज्यकर्त्यांनी ही मंदिरे बांधली. तेव्हा ही मंदिरे काळ्या दगडात होती. पण नंतरच्या काळात सिद्धी व पोर्तुगीज यांनी या मंदिराचा विध्वंस केला, त्यामुळे नंतरच्या काळात ही लाल दगडातील आताची मंदिरे उभारली आहेत. मंदिरांची खासियत असलेली पायऱ्यांची विहीर ही या मंदिराजवळ आहेच. मंदिरांची सुंदरता या पायऱ्यांच्या विहिरी नक्कीच वाढवतात. या भागात त्यांना पुष्करणी म्हणून ओळखले जाते. मी मंदिराचे कळस व शिखर अत्यंत सुंदर व कलात्मकरित्या बनवलेले आहेत. रूपनारायण मंदिराला अत्यंत सुंदर असा सभा मंडप आहे. या मंदिराची रचना अत्यंत साधी व सुंदर आहे. साधारणपणे रेक्टँगल किंवा आयताकृती असं या दोन्ही मंदिरांचं गर्भगृह आहे. रूपनारायण सुंदरनारायण मंदिरातील मूर्ती ही शिलाहार घराण्याने, ज्यांचं राज्य 800 ते 1265 पर्यंत होतं, ही मधुमला जंगलातील हिरवट काळ्या पाषाणापासून बनवलेली आहे. या मूर्तीचे नाक, कान व चक्र हे भंग पावलेले आहे. साधारणपणे पोर्तुगीजांनी या मूर्तीची अशी हालत केली असं म्हटलं जातं. अत्यंत पुरातन असलेली ही काळ्या संगमरवरातील मूर्ती प्राचीन मूर्तिकलेच्या नक्षीकामाचा एक उत्तम असा अत्युच्च असा नमुना आहे. या मूर्ती विष्णूच्या हातात कमळ, चक्र, शस्त्र व शंख आहेत. या मूर्तीच्या आजूबाजूला अत्यंत सुंदररित्या विष्णूंचे जे दशावतार आहेत ते उत्तमरित्या कोरलेले आहेत. आज इतकी वर्ष होऊनही आपणास हे दशावतार अगदी जसेच्या तसे पाहता येतात. महत्त्वाचं काय तर साधारणपणे आत्ताच्या जगात 9 अवतार हिंदूंच्या मान्यतेप्रमाणे 9 अवतार झालेले आहेत आणि 10वा कल्कीचा अवतार तो होणार आहे. त्याचंही चिन्हरित्या भविष्य या मूर्तीत वर्तविलेलं आहे. त्यामुळे या मूर्तीची ऐतिहासिकदृष्ट्या आणि पौराणिकदृष्ट्या ही खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला ज्ञात असेलच की ज्या कलेची, प्राचीन कलेची जगामध्ये आवड आहे, डिमांड आहे, तिला बऱ्याच जणांपासून भीती असते. पोर्तुगीजांनी ही शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली, धार्मिकशास्त्रदृष्ट्या महत्त्वाची असलेली मूर्ती चोरण्याचा खूप प्रयत्न केलेला, पळवण्याचा. पण इथील त्या काळच्या जागृत नागरिकांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन या मूर्तीचं रक्षण केलं. पोर्तुगीजांनी ही मूर्ती बोटीमध्ये घालून नेलेली, पण त्याच वेळेला दैवयोगाने वादळ झालं आणि त्यांना ही मूर्ती नेता आली नाही, कारण जहाज भरकटलं. मग स्थानिक लोकांनी पुनश्च एकदा ही मूर्ती येथे स्थापन केली. पण या सगळ्या धूमचक्रीत मूर्तीचं नाक, कान आणि शंख काही प्रमाणात भंग पावलेत. काही का होईना, पण एवढी पुरातन मूर्ती आजही आपणास पाहता येते कलेच्या दृष्टिकोनातून हे सर्वात महत्त्वाचं नाही का? पूर्वजांनी कित्येक शतकापूर्वी भविष्यकालाबद्दल, 10व्या अवताराबद्दल सांगितलेली मूर्ती आणि हे मंदिर पाहण्यासाठी एकदा दिवेआगरला नक्की भेट द्या. निसर्गही खूप सुंदर आहे कोकणातील.